13 दिवसांपासून नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आंदोलन सुरू आहे. ओबीसी आंदोलक आणि सरकारमध्ये चर्चेसाठी आमदार परिणय फुकेंनी पुढाकार घेतलाय. 29 तारखेच्या सरकार ओबीसी आंदोलकांमधील बैठकीपर्यंत आंदोलन स्थगित करावं अशी विनंती आमदार परिणय फुके यांनी केली आहे. 29 तारखेच्या बैठकीचं निमंत्रण आमदार फुके यांनी ओबीसी आंदोलकांना दिलं. दरम्यान दुपारी 4 वाजता ओबीसी महासंघ पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. की आपली जी मागणी होती, आपली जी सरकार दरबारी मागणी होती, मी आणि सुधाकर कोळे साहेबांनी मध्यस्थी करून आता त्या तोडगा काढलेल्या मीटिंग आहे. मीटिंग मध्ये 100% मी आश्वस्त करतो की आपला या संदर्भातला तोडगा निघणार आहे. तर माझी या माध्यमातला आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे आंदोलन आता स्थगित करावं. मी असं म्हणत नाही की तुम्ही संपवावं, पण तुम्ही हे स्थगित करावं. आणि 29 तारखेला मला तर खात्री आहे, पण आपल्यालाही जर काही प्रमाणात जर खात्री नसली किंवा आपल्याला असं वाटलं की नाही होणार आपल्या मागण्या, तर 29 तारखेनंतर आपण निश्चितच आपण आंदोलन करू शकतो, तो आपला अधिकार आहे. हे जे 13 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, हे याची रूपरेषा आता आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन पुढची दिशा काय राहील ते संध्याकाळी 4 वाजता एक सामूहिक पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जाहीर करू. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.